आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर पोलिसांनी साजरी केली सर्वधर्मीय मकर संक्रांत. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने सर्वधर्मीय मकर संक्रांत साजरी केली. तिळगुळ घ्या गोड बोला कार्यक्रम घेण्यात आला. समाजात सर्व नागरिकांनी गुण्या गोविंदाने आपुलकीचे नाते जपावे आणि कोणत्याही अपवांना बळी पडू नये. यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी सामाजिक सलोखा एकात्मता राखण्याचे आवाहन केले. जयसिंगपूर शहर हे व्यापारपेठ म्हणून ओळखले जाते. छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टी त्यामुळे इतकी मोठी होती की आज जयसिंगपूर शहर शाहू राजांचे आचार विचार जपत आहे. त्यामुळे भविष्यात आपण जयसिंगपूरचे नागरिक सर्व बाबतीत एकत्र राहूया. कोणतीही अनुचित घटना घडू नये व घडल्यास झालेली परिस्थिती योग्य रीतीने हाताळून शहर व परिसरात तसेच समाजात एकोपा निर्माण करूया, शांतता ठेवूया. जयसिंगपूर शहराचे नाव लौकिक करण्यासाठी व व्यापारपेठ जास्तीत जास्त मोठी होईल यासाठी प्रयत्न करू. शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांनी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त तिळगुळासारखे जास्तीत जास्त गोडवा आपापल्यात निर्माण करता येईल यासाठी प्रयत्नशील राहूया. येणाऱ्या काळात सर्व सण व समारंभात एकत्र होऊन उत्साहाने साजरा करूया. सर्व जाती धर्माबद्दल व सणाबद्दल येणाऱ्या काळात असाच गोडवा ठेवूया. यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम, पोलीस उपनिरीक्षक पूनम माने, पोलीस उपनिरीक्षक नलवडे, नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, शिवसेनेचे नगरसेवक पराग पाटील यांच्यासह सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिक, मित्रमंडळ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, डॉक्टर्स, वकील यांच्यासह आदींनी उपस्थिती लावली. नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांनी पोलीस ठाण्याचे मकर संक्रांतीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानले. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. त्या सणाला विश करणं किंवा काही असं न करता आपण एकमेकांना प्रत्येकाच्या सणाला विश करून किंवा शुभेच्छा देऊन त्यांच्याकडून आपल्याला शुभेच्छा घेऊन म्हणजे भारत हा सर्व धर्मनिरपेक्ष राज्य राष्ट्र आहे आणि महाराष्ट्र हे सुद्धा सर्व धर्मनिरपेक्ष राज्य आहे असं आपण सामाजिक सलोख्यातून सर्व इतर देशांना आणि इतर राज्यांना कदम सरांचे आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद दिला. तर सर्वांना मी मकर संक्रांतीच्या परत एकदा शुभेच्छा. नगरीतले सुज्ञ नागरिक आहात. हा गोडवा असाच सर्व जाती धर्मांमध्ये प्रत्येक सणांमध्ये प्रत्येक वेळेला आपला असाच राहावा. त्यातून कुठल्याही प्रकारचा आपल्यामध्ये विकृष्ट येऊ नये. तुमचे आमचे जे संबंध आहेत असे दृष्टीगत होऊन येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही घटनेला आपण सर्वांनी एक जीव मिळवून परिस्थितीमध्ये जातीय तेढ निर्माण न होऊ देता जयसिंगपूर नगरीचे आपण कसे नाव उज्ज्वल होईल. आपल्या सर्व व्यावसायिक नगरीची जयसिंगपूर नगरी ही व्यावसायिक नगरी आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जयसिंगपूर नगरीतल्या प्रत्येक व्यावसायिकाचा व्यवसाय कसा वृद्धिंगत होईल त्यासाठी आपण वेगवेगळे निर्णय आपण घेतलेले.